शांतनु विभा काकूंना मीच बाहेरून कडी लावून घ्यायला सांगितली होती, कारण मला खरंच बोलायचंय तुमच्याशी. मी समोर आले तर तुम्ही सतत मला टाळताय, आपल्यात काहीच बोलणं होत नाही आणि मला खरंच त्याचा त्रास होतोय. पल्लवी, मी तुमच्यासाठी फळं आणि दूध घेऊन आले. विभा काकू, काकू दार उघड. विभा काकू, मला माहिती आहे तू बाहेर आहेस, मी सांगतोय ना, दार उघड प्लीज. विभा काकू, विभा काकू. पल्लवी, तू आहेस का दारापाशी? हो. विभा काकू, मी आहे दाराजवळ, तुम्ही उघडा दार. थँक यू. काय वेडेपणा चाललाय मला कळतच नाहीये. खाऊन घ्या थोडं. शांतनु भाऊ, असं काय करताय? अन्नावर राग काढू नका, किती वेळा सांगावं लागणार आहे? आता उत्तरही देणार नाही आहेत का मला? बरं, राहू दे. इतकं प्रेम आहे तुमचं माझ्यावर, तुमच्या प्रत्येक कृतीतून जाणवतो ते मला. मला तरी असे का वागताय तुम्ही माझ्याशी? का बोला शांतनु, प्लीज असं करू नका. प्लीज एकदा तरी बोला माझ्याशी, मला खरंच त्रास होतोय. का तुला का त्रास होता? बरोबर आहे तुझा, प्रेम आहे, पण फक्त माझ्या बाजूने एक तर्फी आहे. तुला काय फरक पडतो? माझ प्रेम नाहीये असं म्हणलंय का तू? बरं ठीक आहे, मी काही बोलत नाही, तुम्हीही काही बोलू नका, पण प्लीज खाऊन घ्या. उपास आहे तुमचा, उगाच त्रास व्हायला नको. आज आपलं बोलणं झाल्याशिवाय मी इथून कुठेही हलणार नाही. दिवसभर इथेच खोलीतच थांबावं लागलं तरीही चालेल.
या सूर्यवंशी सखी जीव धोक्यात घातला मी पोलिसांचे फटके सहन केले आणि आता हे माजले मला दाबून ठेवता काय कोण पल्लवी तिला घाबरता ना तुम्ही आता तिला भेटून सगळं सांगून टाकेल आणि तुमची वाट लावेन सूर्यवंशी पण तिला ओळखायचं कसं कोणीतरी येईलच घरातून शांतनू शांतनू एकदम बघा तरी माझ्याकडे तुम्ही म्हणाला फक्त तुमच्या बाजूने एकतर्फी प्रेम होत आज तुमच्यावर प्रेम नव्हतं का आणि तुम्ही म्हणताय ते जरी खरं असलं तरी मग तुमच्याशी बोलण्यासाठी केवढी तडफडले असते का मी प्लीज माझ्याशी असं वागू नका प्लीज माझ्यापासून दूर करू नका मी खरंच नाही जगू शकत तुमच्याशिवाय खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर मला खूप काही बोलायचं तुमच्याशी खूप काही सांगायचं तुम्हाला माझी खरंच खूप घुसमट होती अशातून प्लीज माझ्याशी बोला प्लीज तुम्ही माझ्याबद्दल खूप गैरसमज करून घेतले तुम्हाला त्रास होईल तुम्हाला मुद्दाम त्रास देण्यासाठी मी खरंच कधीच काही वागणार नाही मी जे वागले त्यासाठी ही काही कारण होती घरच्यांची तुमची काळजी वाटल्याशिवाय मी कधीच असं काही करणार नाही शातरू अदिती बाबच्या कधी ना कधी तर या विषयावर बोलावंच लागेल ना शातरू एकदा माझं म्हणणं ऐकून तर घ्या एकदा अदिती बाबांनाही समजून घ्या तुमच्या भरात त्यांची जी इमेज आहे ती खोटी आहे ती चुकीची आहे मी ओळखते त्यांना ते खूप चांगले एकदा त्यांची बाजू समजून घ्या एकदा त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा शातरू एकदा त्यांना आई म्हणून एक्सेप्ट करून बघा सगळ्याच गोष्टी खूप सोप्या होतील तुमच्यासाठी शांतनू तुमची ही अस्वस्थता कमी व्हावी तुमचं आयुष्य आणखी सुखी व्हावं म्हणूनच कदाचित देवानं माझ्या हातून हे सगळं घडवून आणलं असेल तुमची आणि तुमच्या आईची भेट व्हावी हे कदाचित देवाच्याच मनात असेल तुम्ही एकदा त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा शांतनू आदिती मॅम या बाईला मी माझी आई म्हणूच शकत नाही आई मानत मी तिला माझी आई हो असं काय करता तुमची एक शब्दही बोलू नकोस आता पल्लवी झालं का ग तुम्ही आदिती मॅम वर जीव घेणं हल्ला केलात मी नाही केला मग कोणी केलंय अहो सांगा कोणी
प्रेमाशी मोठे काका ते इथे का उभेत मोठे काका अगं पल्लवी तू इथे काय करते तेच मी तुम्हाला विचारणार होते मोठे काका तुम्ही इथे असे उभे का काय झालं अच्छा म्हणजे हिनं काहीच बघितलं नाही आता मी इथं काय करतोय म्हणजे मी कसं वागायचं कुठे उभरायचं कुठे जायचं काय करायचं हे आता तुला विचारून ठरवायचं का मी तू समजायला का लागलीस का स्वतःला तू काही करायचं आणि जा समोरच्याला विचारायचं ही का पद्धत झाली ड्रायव्हर विचित्र का बोलत होते हे एवढं चिडायला काय झालं अचानक मी तर सहज अरे सापडला काय काय साहेब अरे काय तुम्ही तिकडे बघा जा तिकडे जा बर बर तर दादा कशाला फोन करताय आता म्हणाले गोडाऊन वर येतो तर काय करणार त्यानं जर कळलं की तावडे पळावलाय तर जीव घेतील माझा ते अरे ए तिकडे जा ना तिकडे जा तिकडे जा ना प्रदीप ना मुद्दामच फोन उचलत नाहीये एवढं बजावून ही शेवटी हलगर्जीपणा केलाच आहे ना आता येऊ दे गोडाऊन मध्ये बघतोच त्याच्याकडे आमच्या घरी जातोस तुझी ही हिम्मत तांबडी लोजाची दादाने याला शोधून काढलेलं दिसतंय त्यासाठीच दादा मगाशी फोन करत असणार अरे तावडे पळून जातोस पळून जातोस तू पळून जातोस दादा का दादा मी याची जबाबदारी तुझ्यावर टाकलेली असताना हा इथून पळून जातो आणि आता मी याला शोधून आणल्यानंतर तुझी ही नाटक असा कॉल देखील घेतलेला नाही असतो पण मी काय मी तोंडातून एक शब्द सुद्धा काढू नकोस हा गोडाऊन मधून पळून गेला हे तुला आधीच समजलं होतं की नाही बोल हो सकाळी बाहेर पडताना का सांगितलं नाही तुम्हाला मला खूप भीती वाटली हा पळालाय हे कळलं की तुम्ही माझं काय कराल याची खात्री नव्हती म्हणून अरे मूर्खा म्हणून तू खोट दादा या माणसामुळे आपल्या दोघांच्यात भांडणं होत आहेत आपण याला संपवून का टाकत नाही ते तर आपण करूच पण आपल्या विरुद्ध याच्याकडे कुठले कुठले पुरावे आहेत आणि कुठे लपून ठेवले त्याचे साथीदार कोण आहेत हे समजल्याशिवाय याला पण मारू नाही शकत दादा मी दोनदा चूक केली पण आता पुन्हा करणार नाही आता मी ह्याच्यावरती नजर ठेवतो तुझी इच्छा असो नाही तर नसो प्रदीप तुला ह्याच्यावरती नजर ठेवावीच लागणार म्हणजे हे जगण्या कसं या साहेबांना या खुर्चीला बांधून ठेव दादा अहो तुम्ही हे जगण्या ऐकवत नाही ग बांधून ठेव दादा हो मी खरंच पुन्हा अशी चूक करणार नाही मी लक्ष ठेवीन त्याच्यावर दादा प्लीज काम चुकारपणा केल्यानंतर काय शिक्षा होते हे तुला एकदा कळलंच पाहिजे हो पण दादा मला जगण्या संध्याकाळपर्यंत त्यांना बांधून ठेव
आणि नंतर सोड. एकदा फटका बसल्यावर पुढल्या वेळी तरी तुझं डोकं ठिकाणावर राहील. मूर्ख. आणि याला मधून मधून हाडात राहा. हाड हाड. तुम्ही दोघी जे काही पल्लवीसाठी करताय ते बघून खरंच खूप आनंद होतोय मला. पण काय आहे ना नेमकं पल्लवी, ये तुझ्याबद्दलच बोलत होते मी. काल काय झालंय हे सगळं ह्या दोघींनी मला सांगितलंय, पण त्याचा काही उपयोग झाला का? म्हणजे शांत मॅम, त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही ऐकूनच घेतलं नाही. चिडून निघून गेले ते. एक संधी मिळाली होती पण ती हातातून गेली. विना कसं त्यांना समजावं हेच कळत नाहीये मला. मी चुकीच्या वेळी दार उघडलं आणि त्याला बाहेर पडायची संधी मिळाली. सॉरी पल्लवी. अहो नाही विभा काकू, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. काय ना, खरं तर ते सध्या काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत. खूप डिस्टर्ब आहेत. रागाच्या भरात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा बाहेर गेलेत हेच बरंय. कदाचित बाहेरून आल्यावर त्यांना बरं वाटेल, ते शांत होतील. पल्लवी तुलाही त्रास झालाच ना ग. आणि तसंही आता कॉलेज सुरू झाले, दसऱ्याला तुला कॉलेजमध्ये परफॉर्म करायचंय, त्याची तयारी राहिलीच असेल ना? हो तयारी आहेच, पण मला ना वेळच मिळत नाहीये. आता वेळ मिळाला ना की लगेच तयारीला सुरुवात करेन. सध्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा शांतनू माझी प्रायोरिटी आहे. आणि ते माझ्याशी बोलत नाहीयेत ना, तर कुठल्याच गोष्टीत माझं लक्ष लागत नाहीये. पल्लवी हे सगळं करत असताना तू मात्र स्वतःची काळजी. सावकाश त्रास होतोय का कशाला? थोडासा खवखवतो. वातावरण बदलल्यानं बाहेर, मध्येच थंडी मध्येच पाऊस. मी पटकन तुळशीचा काढा करून देऊ का? बरं वाटेल. हा नाहीतर हळदीचं दूध पिता का? अगं नाही ग, एवढं काही झालेलं नाही. नुसतं गरम पाणी दिलंस तरी चालेल. गरम पाणी प्यायला बरं वाटतं. बर लगेच देते. आणि तसं काही असेलच तर सांगीन ना मी तुम्हाला. नक्की ना. नक्की. बरं ऐका, आज संध्याकाळचा स्वयंपाक मी करणार आहे. मी किचन मध्ये आल्यावर काय घडतं याची मला पूर्ण कल्पना आहे विभावरी. पण काही गोष्टी बदलण्यासाठी मला ठाम राहावं लागेल, त्याला काही इलाज नाहीये. मी सुद्धा याच कुटुंबाचा एक भाग आहे हे जर काही जणांना समजत नसेल तर ते त्यांना पटवून द्यावं लागेल. मॅम तुम्ही या घरच्याच आहात. इथल्या प्रत्येक गोष्टीवर तुमचा हक्क आहे. अगदी हक्काने सगळं करा. आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच. नक्कीच. तू स्वयंपाक करणार? ठीक आहे. त्याआधी आज मीच तुला कायमची लक्षात राहील अशी मेजवानी देते. बक्षीस. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.